नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. श्रीरामपूर येथील गंगागिरी महाराज संस्थानाचे रामगिरी महाराज यांनी इस्लाम धर्माचे मोहम्मद पैगंबर साहेब यांच्यावर केलेल्या चुकीचं वक्तव्य संदर्भात आमदार रोहित पवार म्हणाले की कोणी काय बोलावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, माझ्यावरही धार्मिकतेचा प्रभाव आहे. सर्व संतांनी आपल्याला माणुसकी जपली पाहिजे अशी शिकवण दिली आहे. दुसऱ्या समाजाबद्दल आणि धर्माबद्दल अपप्रचार करू नये अशी संतांची शिकवण आहे. कुठलाही भेदभाव न करता सर्वांना मदत केली पाहिजे अशीही शिकवण आहे. अशा प्रकारचं कोणी वक्तव्य करत असेल तर ते बरोबर नसल्याचं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं. कुठल्या महंतांनी काय बोललं याच्यावर बोलण्यापेक्षा माझ्यावर सुद्धा आध्यात्मिक पगडा खूप मोठा आहे. संतांच्या समाधीच्या समोर नतमस्तक होण्यासाठी, विचाराच्या समोर नतमस्तक होण्यासाठी मी नेहमी नेहमी जात असतो. आणि संतांनी आम्हाला काय शिकवलंय तर माणुसकी जपली पाहिजे. दुसऱ्या समाजाबद्दल, दुसऱ्या धर्माबद्दल कुठेही अपप्रचार हा केला नाही पाहिजे. चुकीच्या गोष्टी बोलल्या नाही पाहिजे. लोकांना मदत केली पाहिजे कुठलाही भेदभाव न करता, हे आमच्या सर्व संतांनी आम्हाला तरी सांगितलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं, ही संतांची भूमी आहे. अशा या भूमीमध्ये द्वेष करणारं एखादं वक्तव्य जर कोणी करत असेल तर हे आपल्या संतांच्या विचाराला सूट न होणारं, नाहीतर योग्य न वाटणारं वक्तव्य असेल असं मला वाटतं.